रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावाला हा प्रकल्प व्हावा असे वाटते त्या गावात तो सुरू करण्यात येईल असंही देसाई यांनी सांगितलं. हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी शिवसेनेने भाजपावर दबाव आणला होता. या बाबतीत शिवसेना उपनेत्या नीलम गोरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आहे. पाहूया. जिल्ह्यामधला नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या वतीने आमदार सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलेला आहे. याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करते आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प झाले पाहिजेत आणि जेथे शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे आमचा विरोध आहे अशा प्रकारची भूमिका सातत्याने शिवसेनेने घेतलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी वेळोवेळी नाणार प्रकल्प वासियांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूनेच राज्य सरकारकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडलं होतं. आम्हीसुद्धा विधान परिषदेमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भामध्ये प्रश्न आणि लक्षवेधी विचारून ही कधी तुम्ही रद्द करणार नाणार प्रकल्प असे आग्रह धरलेला होता. आज हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या सुपीक जमिनी आहेत त्या त्यांच्याच ताब्यामध्ये राहतील. त्याच्याबद्दल राज्य सरकारचं मी अभिनंदन करते. देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई या सर्वांचं मी अभिनंदन करते.